आरु स्पेशल डिश मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आजची स्पेशल डिश आहे खरवस। खूप इंस्टंट आणि झटपट पद्धतीत मी तुम्हाला खरवस बनवून दाखवणार आहे। खूप साधी सरळ आणि सोपी पद्धत आहे बनवायची। यासाठी मी समप्रमाणात एक वाटी दही घेतलेला आहे, एक वाटी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे। हे सगळं समप्रमाणात घेतलेलं आहे एक एक वाटी। मी दह्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। एकदम घट्ट दही आपल्याला पाहिजे आहे। आता आपण दही एक वाटी दही काढून घ्यायची आहे। त्यानंतर एक वाटी दूध, एक वाटी कंडेन्स मिल्क टाकायचं आहे। आता हे रवीने छान असं घुसवून घ्यायचं आहे एकसारखं। दह्याच्या गाठी यामध्ये राहिल्या नाही पाहिजे। छान असं एकसारखं घुसवून घ्यायचं आहे। चांगलं क्रीमी आणि स्मूथ पेस्ट झाली पाहिजे। जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण याची क्रीमी आणि स्मूथ पेस्ट बनवू शकता। आता हे रेडी झालेलं आहे। आतामध्ये मी 2 ते 3 पिंच वेलची पोळी टाकणार आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरच्या भांड्यात आता काढून घ्यायचं आहे। हे कुकर घेतलेला आहे, याची मी सिटी काढून घेतलेली आहे। त्यानंतर मी कुकरमध्ये रिंग ठेवलेली आहे आणि एक ग्लास पाणी टाकायचं आहे। एक ते दीड ग्लास पाणी टाकल्यानंतर हे भांडं यात ठेवूया। त्यानंतर आपल्याला स्टीम करायचं आहे। याचं झाकण लावूया। सिटी काढून घेतलेली आहे मी। आता मीडियम फ्लेमवरती 30 ते 35 मिनटं स्टीम करून घेऊया। 30 मिनटं झालेली आहे। खरवस रेडी झाला आहे की नाही आपण बघूया। यस, खरवस रेडी झालेला आहे। आता आपण हे वांडं यातून काढून घेऊया। आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर 1 तासासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। वाव, खरवस मस्त सेट झालेला आहे आणि थंडही झालेला आहे। आता आपण याचे स्लाइस करून घेऊया। खरवस मस्त सेट होऊन रेडी झालेला आहे आपलं। 1 ते 2 पिंच आपण वेलची पूड टाकणार आहोत यावर। ऑलरेडी मी यामध्ये टाकलेली होती पण वरून मी परत एकदा टाकते। खरवस रेडी झालेला आहे। वाटली तुम्हाला रेसिपी हे कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय अँड टेक केअर।